शिकागोतील एका भारतीय नाईट क्लब मध्ये सोमवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याचा प्रकार उघडकीला आलाय। या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले। दरम्यान एकाची प्रकृती चिंताजनक आहे। शिकागो मधल्या गॅरी इथं रात्री 2 वाजता गोळीबार करण्यात आला। दरम्यान प्रशासनानं अद्याप पीडितांची कोणतीही माहिती दिलेली नाहीये। तसंच गोळीबाराचं नेमकं कारण काय याबद्दलही सांगण्यात आलेलं नाहीये। यानंतर बातमी आहे वीज दरवाढीची। महावितरणने विजेच्या दरामध्ये वाढ केली आहे। यासाठी इंधन समायोजन शुल्क म्हणजेच FACचा आसरा घेतलाय। 2 वर्षानंतर पुन्हा सुरू करण्यात आलेल्या या शुल्कामुळे वीज प्रति युनिट 5 पैसे ते 25 पैशांपर्यंत महाग झाली आहे। महावितरणने आयोगाकडे याचिका दाखल करून पुन्हा इंधन समायोजन शुल्क वसूल करण्याची परवानगी मागितली। दरम्यान आयोगाने महावितरणला 3 महिन्यांपर्यंत वसुली करण्यास मंजुरी प्रदान केली आहे। या अंतर्गत श्रेणीनिहाय 5 ते 25 पैशांपर्यंत इंधन समायोजन शुल्क वसूल करणं सुरू झालंय। इंधन समायोजन शुल्क वसूल करण्यासंदर्भात महावितरणने नागरिकांना कुठलीही माहिती दिलेली नाहीये।